वाळवा तालुक्यातील काही परिसरात शाळूच्या पिकावर लष्करी अळीने थैमान घातलं आहे. यामुळे शेतकरी वर्ग पिकांवर औषध मारून मेटाकुटीला आला आहे. शाळूचे उत्पन्न घटत असतानाच कृषी खात्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे. पाहूयात ही बातमी. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ऐतवडे बुद्रुक येथील शेखरवाडी, ढगेवाडी आणि कारवे ही गावं कोरडवाहू आहेत. या परिसरात खरीपाचे पीक म्हणून शाळूचे पीक केले जाते. सुरुवातीपासूनच या पिकावर लष्करी बोंड अळीने थैमान घातले असून वाळवा तालुक्यातील एकही अधिकारी या शेतकऱ्यांकडे फिरकलेला नाही. हे अधिकारी असतात तरी कुठे, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जातोय. वाळवा कृषी ऑफिस फक्त नावापुरते असून शासनाच्या कोणत्याही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, असं शेतकरी वर्ग सांगत आहे. या योजना येतात त्या योजना भलत्याच लोकांना मिळतात, त्यांना गरीब शेतकरी वर्गापर्यंत येण्यासाठी वाटच मिळत नाही, अशी मोठी खंत या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. नमस्कार, मी संजय कृष्णा भोसले चिकुर्डे. मी शेतकरी असून जन वाळवा तालुका कृषी विभाग जो आहे शासनामार्फत, तो झोपेचं सोंग घेतलेला विभाग झालेला आहे. शेतकऱ्यांच्यापर्यंत कोणत्याही योजना पोचल्या जात नाहीत. शासनामार्फत ज्या काही योजना असतील त्या एक ठराविक व्यक्ती सोडून शन जो सामान्य शेतकरी आहे त्याच्यापर्यंत काही पोचल्या जात नाहीत. किंवा बाबा शेतकरी ज्या ठिकाणी पोचला जातो त्या ठिकाणी ती कृषी विभागाचे अधिकारी आहेत ते पोचले जात नाहीत. किंवा मंडल अधिकारी जे असतात त्यांना पण बाबा हे कृषी सहाय्यक कोण आहेत ते त्यांना पण ह्या गोष्टी माहीत नाहीत. तर ज्या शासनाच्या ज्या स्कीम आहेत या शेतकऱ्यांच्यापर्यंत आल्या पाहिजे. बाबा काय कीटकनाशक आहे, काय इलेक्ट्रॉनिक्स आहेत, काय लागवडी आहेत, किंवा आज रोजी आता पिकांच्यावर आळी वगैरे जी आहे त्याच्यावर सुद्धा शासनामार्फत जी काही कीटकनाशक वगैरे येतात त्याचा पण पुरवठा शेतकऱ्यांना झाला पाहिजे. शासनाकडून जे काय बा खतं येतात किंवा बी बियाणे येतात ते पण ठराविक व्यक्तींनाच त्याचा लाभ दिला जातो. जे सर्वसामान्य शेतकरी आहे त्यांना काय त्याचा लाभ दिला जात नाही. तर हे कृषी सहाय्यक काय करतात शाळांमध्ये असे लष्कर आळीचं एक जास्त किडीचं प्रमाण आहे. मी दोन तीन वेळा मी मारलेला आहे, फॉरने केलेले. तर पहिल्यांदा मारलेलं मी हमला वगैरे मारलेले आणि दोन वेळा डुफान कोराजेला मारलेलं आहे. तर अशा डुफान कोराजेलाही असे कीटकनाशक आहे की 30 मिली ही 500 रुपयाला लागते. मी असं दोन वेळा ही फवारणी केलेली डुफान कोराजेलची. तर कमीत कमी माझं एक 2000 रुपये माझं 2 ते 3000 रुपये माझा खर्च आलेला आहे. तर अशा प्रमाणात एकही डुफान कोराजेलची आळी ही कमी आलेली नाही किंवा ही लष्कर आळी कमी आलेली नाही. 2-3 वेळा ही औषध फवारणी करून असं कमीत कमी माझं आता एक 2 एकर माझं क्षेत्र आहे. तर कमीत कमी मला एक ते 30 ते 40 हजार रुपये माझा त्यातनं जे आम्हाला नफा होत होता तर त्यातनं आम्हाला आता एक काही कमीत कमी एक 10,000 आम्हाला यातनं फायदा होणार नाही असं म्हणजे एक हे असं लष्कर आळीचं. आणि आम्हाचे कृषी अधिकारी किंवा कोण हे असं कोणीकडं फिरकलेला नाही आणि अशा कारणानं आम्हाला जास्त आता तोटा झालेला आहे आम्हाला.